जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातानो सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा खरं तर साडेसहा वाजल्यापासून मी तयार होतो मी इथून काय ढांग टाकली की आलो पण मला सगळेजण फोन करून सांगत होते की नाही साहेब एवढ्यात निघू नका एवढ्यात निघू नका अजून खूप ट्रॅफिक जाम झालं आहे लोक अजून खूप येत आहेत येत आहेत येत आहेत बसेस अडकल्या आहेत गाड्या अडकल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला यायला जरा थोडासा उशीर झाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचा आज मला दर्शन घेताना खूप अभिमान वाटतोय आनंद होतोय तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला इथे गुढीपाडवा मेळावा झाला होता त्याच्यानंतर जवळपास दोन वर्ष हा मेळावा काही घेता आला नाही तर करोना त्याच्यातनं आलेलं लॉकडाऊन तो लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळेला बरं वाटत पण वेळेला खूप वेळा त्रास होतो हे आज गजबजलेलं शिवाजी पार्क मैदान हे शिवतीर्थ सामसुम होती शिवतीर्थच काय घेऊन बसलं अख जगभर सगळीकडे सामसुम होती एक माणूसही फिरताना दिसायचा नाही एक तर करोनाची भीती होती नाही तर आमच्या पोलिसांचा दांडिया होता ते तरी बिचारे काय करणार त्या संपूर्ण काळामध्ये पोलिसांनी ज्या प्रकारचं काम केलंय खास करून मुंबई महाराष्ट्राच्या पोलिसांना मी खास करून धन्यवाद देईन अहो रात्र रा जागले ते परवा नाही केली आपल्याला करोना होईल का आपण राहू का जाऊ या कुठच्याही गोष्टींचा विचार न करता चोवीस चोवीस तास ते रस्त्यावरती होते आज खरं तर दोन वर्षानंतर बोलत असताना भरपूर एवढं साचून ठेवली मोरी इतकी तुंबली आहे चला बोळा घालावा कुठून तेच कळत नाही जितकं शक्य होईल तितकं आज साफ करू हा संपूर्ण भीतीदायक एक करोनाचा काळ लॉकडाऊनचा काळ सगळा गेला संपूर्ण समाजामध्ये आलेलं एक नैराश्य झटकून पुन्हा सगळेजण परत कामाला लागले तो लॉकडाऊन ते संपूर्ण घरात बसणं हे अनेकांच्या सगळ्यांच्याच विस्मरणात गेलं ही अत्यंत चांगली गोष्ट झाली पण जसा लॉकडाऊन विस्मरणात गेला की बाबा आता ते नको ते दिवस नको ते ती शांतता तशा अनेक गोष्टी देखील तुमच्या विस्मरणात गेल्या आणि मला असं वाटतं की आज जरा थोडस मी म्हटलं जरा थोडासा फ्लॅशबॅक देऊ फ्लॅशबॅक चित्रपटात असतो ना दोन वर्ष आपली सगळी सगळ्यांची शांततेमध्ये गेली दोन वर्ष आपण सगळे शांत होतो घरात बसून होतो त्याच दोन वर्षापूर्वीच्या झालेल्या घटना त्या देखील आपण विसरून गेलो त्या पण आपण विसरलो दोन हजार एकोणीस साली झालेली विधानसभेची निवडणूक होतं काय वर्तमानपत्र आणि हे सर्व चॅनेल्स रोज नवीन नवीन बातम्या नवीन नवीन बातम्या नवीन नवीन बातम्या त्याच्यामुळे अगोदरचं सगळं विसरायला होतं आणि ते, होत। ते तुम्ही विसरता हेच यांच्या फायद्याचं ठरतं हे आम्हाला तर आता आठवतच नाही त्यावेळेला झालं त्यावेळेला ऐकलं त्या पण ते आम्ही आमच्या विस्मरणात गेलं कसं काय जाऊन चालेल दोन हजार एकोणीसशे विधानसभेची निवडणूक आठवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना विरुद्ध कोण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस निकाल लागल्यानंतर शिवसेनेला खास करून उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला की अडीच अडीच वर्ष ठरली होती आमच्याशी तर कधी बोलला नाहीत तुम्ही ज्या सभा घेतल्या महाराष्ट्रभर त्या महाराष्ट्रभरच्या सभांमध्ये कधी तुम्ही बोलला नाहीत ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन ज्यावेळेला इथे भाषण करत होते त्यावेळेला व्यासपीठावरती तुम्ही बसला होता त्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की जो मुख्यमंत्री बनेल तो भारतीय जनता पक्षाचा बनेल देवेंद्र फडणवीस बनतील असं त्यावेळेला ते भाषणामध्ये म्हणाले होते तेव्हा तुम्ही व्यासपीठावरती होतात काहीही बोलला नाहीत अमित शहाचं ज्यावेळेला भाषण झाली त्यावेळेला अमित शहा देखील बोलले होते की मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचा होईल तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडकत त्यावेळेला टूम काढली त्या अडीच वर्षाचं काय झालं कोणती अडीच वर्ष कुठची अडीच वर्ष कोणाशी बोलला होतात अमित शहाशी मी एकांतात बोललो होतो म्हणे एकांतात बाहेर का नाही बोलला बरं मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्राचं आहे जनतेचं आहे जे लोकांसमोर येणार आहे मग ती गोष्ट तुम्ही चार भिंतीत का केलीत बरं त्या चार भिंतीमधली गोष्ट अमित शाह सांगतायत आमचं असं काही बोलणं झालेलं नाहीये मग एके दिवशी आपण सकाळी उठलो काय आणि पाहतो तर काय जोडा वेगळाच चला पळून कोणाबरोबर गेली लग्न कोणाबरोबर काही कळेच ना आम्हाला मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी आज इतकं शपथ समजेच ना महाराष्ट्राला समजेच ना असाल मतदान केलं कोणाला आम्ही आवाज आला ये शादी हो सग गाठल तिच्या आईला दोघे हिरमुसून घरी हे सगळं चालू असताना शेजारच्या गॅलरी बंद कोणतरी साला डोळा मारतोय त्यांचं काहीतरी वेगळंच अजून सुरू मला घ्या ना कडेवर बाई मला कळत नाही या महाराष्ट्रामधलं तीन नंबरचा एक नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष दोन नंबरचा पक्ष शिवसेना तीन नंबरचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि तीन नंबरचा पक्ष एक नंबरला आणि दोन नंबरला फिरवतोय मी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही देशाच्या राजकारणात असा प्रकार बघितलेला नाही महाराष्ट्राच्या जनतेला जाऊन तुम्ही काय सांगता महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता व्यासपीठावरनं एक तुम्ही एकमेकाला शिव्या घालता आणि त्याच्यानंतर जाऊन तुम्ही एकमेकांच्या मांडीवर बसता आणि कारण काय सांगतात नाही अडीच वर्ष बोलले होते हे तुमचं तुमचं आतलं झंगाड आहे ह्याचा आमच्याशी काय संबंध ज्या मतदाराने तुम्हाला मतदान केलं ते शिवसेना भारतीय जनता पक्ष युती म्हणून तुम्हाला केलं होतं शरद पवार आणि काँग्रेस बरोबर जाण्यासाठी नव्हतं केलं मग या मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार आमचं होतं कसं आम्ही विसरून जातो आम्ही सगळं विसरून जातो की आम्ही त्या उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभे होतो तास तास दोन दोन तास आम्ही त्या रांगेमध्ये उभे बसून हो आम्ही तिकडे मतदान केलं भाषणाला गेलो भाषणं ऐकली विचार ऐकले मतदान केलं आणि मतदान केल्यानंतर निर्णय ज्या वेळेला आला त्यावेळेला महाराष्ट्र चित्र वेगळंच दिसलं याच्यासाठी मतदान करता गुलाम आहात यांचे कोणीही उद्या तुम्हाला कुठेही फरफटत द्यावं आणि तुम्ही फरफटत जावं कोणतीही खेळी यादी करावी आणि तुम्ही वा वा म्हणून टाळ्या वाजवाव्यात किंवा आम्ही विसरून जावं हे विसरून जाताना हेच हवं सगळ्या गोष्टी आम्ही विसरतो कारण रोज धडा धड धडा धड नवीन बातम्या पडतात आमच्यावरती नवीन बातम्या आणि मग काय हे सगळे आले सकाळी कॅमेरेवाले पक पक पकपक पकपक सुरू या बाजूनी कोणीतरी बोलायचं या बाजूनी कोणीतरी बोलायचं आणि मूळ विषय बाजूला न्यायचा तुम्हाला आठवत असेल हो माझी पत्रकार परिषद झाली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं ज्यावेळेला मुकेश अंबानींच्या घराच्या खाली ज्यावेळेला बॉम्ब ठेवला गेला कोणतरी वजे जो वजे कुठे होता शिवसेनेत तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटिन्स ठेवतो आणि या देशातल्या सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर जाऊन गाडी ठेवतो हिंमत कशी होते का। का ला ला गाड़ी गाड़ी का हे काय सहज झालं का हो एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं त्यांनी एक गाडी घेतली गाडीमध्ये जिलेटिन टाकले आणि एका उद्योगपतीच्या घराच्या बाहेर नेऊन ठेवलं मी तेव्हा पण तुम्हाला सांगितलं होतं याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही याचं उत्तर मिळणार नाही हे सगळीकडे भरकटवत नेणार विषय माझ्या एक परिचयाचे एक्सिडंट होते आहेत म्हणजे ते त्यांना गाणं गाण्याचा भयंकर शौक होता एक चार पाच झाले कि ते गाणं म्हणायचे रमय्या वस्तावय्या आणि मग रमय्या वस्ताव गाणं सुरू केलं की मग ते एक ताण द्यायचे ती तान साधारणपणे एक मिनिटभर चालायची त्यांना वाटायचं की ते फार सुरात गातात पण ती ताण भयंकर एक मिनिटभर ती ताण द्यायची आ, आ करायची आणि सगळ्यात शेवटी परत यायचे विचारतात गाणं कोण सात ते गाणं विसरायचे मूळ तशी ती ताण आहे तुम्हाला भरकटवणं तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये नेणं आज कोणीच त्या विषयामध्ये बोलत नाही अहो देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराच्या बाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं सा उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही देशाला मिळत नाही एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो त्याच्यानंतर मुंबईच्या कमिशनरला काढून टाकलं जातं मुंबईचा कमिशनर म्हणतो की गृहमंत्र्याने शंभर कोटी मागितले गृहमंत्री जेलमध्ये जातो आठवत आहे का हो तुम्हाला हे सगळं आ, हे सगळं जण विसरले परत निवडणुका येणार परत नवीन प्रचार होणार नवीन गोष्टी होणार आम्ही अगोदरचं सगळं आम्हाला म्हणजे जो आम्हाला आमच्याशी ज्यांनी गद्दारी केली ज्यांनी आम्हाला त्रास दिला आम्ही त्या सगळ्या गोष्टी विसरून जातो आम्ही परत नव्याने काहीतरी पुढच्या गोष्टी बघत बसतो ह्याच ह्याच तुमच्या स्मरणशक्तीचा आजपर्यंत ते फायदा घेत आले याच गोष्टींचा नवीन काहीतरी टूम काढायची दाऊदशी संबंध असलेल्या त्या नवाब मलिकांचा ते पण आता आतमध्ये गेले शिवतीर्थावरती मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला होता राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पहिला मंत्री कोण होता जो जाहीर केला गेला छगन भुजबळ जे जवळपास दोन अडीच वर्ष जेलमध्ये होते अहो ते काही स्वातंत्र्य सैनिक नव्हते की सत्ता आल्या आल्या तुम्ही लगेच त्यांना मंत्रिपद द्यावं पण हे तुमच्या नाकावर टिचून करतात तुमच्या नाकावर टिचून साला काय उखडणार तुम्ही कोण तुम्ही मतदार एक दिवस आहे तुमचा एक दिवस लाचारासारखे तिकडे रांगेमध्ये उभं राहायचं मतदान करायचं आम्हाला आम्ही वाटेल ते करू जो माणूस जेलमध्ये अडीच वर्ष होता त्याला मी पहिला मंत्री करेन माझा गृहमंत्री जेलमध्ये गेला शंभर कोटी रुपये मागितले म्हणून जेलमध्ये गेला काही फरक पडत नाही कोण काय करणार तुम्ही मुंबईमध्ये ज्यांनी बॉम्बस्फोट घडवले त्या दाऊद इब्राहिम च्या बरोबर संबंध असलेले नवाब मलिक ते जेलमध्ये गेले हिंमत बघा यांची हिंमत आणि तुमच्या नाकावर टिचवून गाडीत न जाताना तुम्हाला असं करतायत यांच्या फुटेजमध्येच आहे गाडी बंद चालले नवाब मलिक आणि तुम्हाला अंगठा दाखवतायत हे सगळे तुम्हाला मेंढ्रासारखे वापरतायत आमच्या हातामध्ये राज्य द्या आम्ही वाटेल ते करू करता आज मी दोन वर्षानंतर मी बोलतो मी बरेच विषय मी इथे आणून ठेवले होते मी अनेकदा माझं लक्ष पण जात नाही मी पण म्हटलं या दोन वर्षामध्ये कुठच्या गोष्टी आपल्या काय म्हणतो त्याला नजरेत तर सुटू नयेत किंवा जाऊ नयेत पण मी काही विषय इथे मी आणून ठेवले होते का आम्ही भाषण करतो मला कळत नाही मला का आम्ही तुमच्या समोर येतो तुम्ही एवढ्या संख्येने काय येता का ऐकता ये आता टेलिव्हिजन चॅनलवरती देखील महाराष्ट्रभर सगळेजण ऐकत असतील बघत असतील हा राज ठाकरे काय बोललाय हे पुढे परत एक तासाभरांनी परत विसरून जातील उद्याच्या परत कामाला लागतील लोकशाही कशी असते ना लोकशाही ही इंग्लंडमधनं बघा ज्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला विन्स्टन चर्चिल यांनी दुसरं महायुद्ध जिंकून दिलं त्यांची एक फेमस पोज होती वी फॉर विट्री वी फॉर विन्स्टन ज्या वेळेला युद्ध जिंकलं त्याच्यानंतर आठ महिन्यात निवडणुका झाल्यात इंग्लंडमध्ये आठ महिन्यात आणि आठ महिन्यानंतर निवडणुका ज्या वेळेला झाल्या जा त्यावेळेला विन्स्टन चर्चिल हरले ब्रिटिश जनतेला विचारलं पत्रकारांनी तिकडच्या विचारलं त्या रे दुसऱ्या महायुद्ध ज्या माणसाने तुम्हाला जिंकून दिलं त्या माणसाला तुम्ही पाडलात त्या माणसाला तुम्ही हरवलात हो म्हणे विन्स्टन चर्चिल युद्ध काळात चांगले होते शांततेच्या काळात नाही ही समज लागते समाजामध्ये समज ज्याला प्रगल्भ समाज ज्याला म्हणतो ना आपण तो प्रगल्भ समाज असा घडतो इती असा असतो कितीही ढोंगणावरती लाथा मारल्या आमच्या तरी आम्ही यांच्या मागे फरफटत जाणार आणि मतदान करणार असा समाज नसतो म्हणून या महाराष्ट्राची ही हालत आहे म्हणून या देशांची ही हालत आहे आजही आमचे शेतकरी आज आत्महत्या अजून थांबलेली नाहीत कोणती महाराष्ट्राची परंपरा आपण विसरून गेलो सगळं मी आता अनिल शिरोशी मी बोललो होतो मी म्हंटल त्यांना मी सांगितलं म्हटलं जो जो माणूस इतिहास विसरला ना त्याच्या पायाखालचा भूगोल सटकलेला आहे तो निष्ठून गेलेला आहे त्याच्या जमीन निस्टून गेलेली आहे इतकी वैभवशाली परंपरा असलेला हा महाराष्ट्र आम्ही कुठे आणून ठेवला आमचा गृहमंत्री जेलमध्ये जातो शंभर कोटी रुपये मागितले म्हणून आमच्या महाराष्ट्राचा एक मंत्री एका अतिरेकी माणसाचा दाऊद इब्राहिमशी संबंध असला म्हणून तो, तो जेलमध्ये जातो सरकार चालू आहे अजून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही आहेत कुठच्या राज्यात चालू आहे महाराष्ट्र राज्यात चालू आहे मी नेहमी सांगत आलो ना हे शिवछत्रपती अ हे काही डेकोरेशन नाही आहे यांचा विचार पुढे घेऊन जर जायचा असेल ही असली माणसं नाही चालणार सत्तेत रामाचे अनंत सुभेदारामध्ये सुभेदाराला जे पत्र लिहिलं होतं शिवाजी महाराजांनी त्या पत्राच्या एका ओळीमध्ये सगळं अख्ख कस सत्ता असावी सत्ताधारी कसा असावा हे एका ओळीमध्ये दिलं होतं त्यांनी अनंत सुभेदारा लिहिलेल्या पत्रामध्ये एक ओळखी कारभार ऐसे करावा की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे रयत रयत म्हणजे कोण रयत त्याला काय कारखानदार नव्हते रयत म्हणजे शेतकरी आजूबाजूचा समाज इतर विविध कामं करणारा त्याच्या भाजीच्या ध्येटाचाही हात न लागणे आणि आज महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे काय सगळीकडनं बोंबाबोंब एस टी कर्मचारी त्यांचा संप सुरू आहे तो ओरडतोय आमचे पोलीस ओरडतायत शेतकरी आत्महत्या अजून थांबत नाही आहेत हजारोने शेतकरी आत्महत्या होत आहेत शिक्षणाचा बट्याबळ झालेलाच आहे जे एस झालेले आहेत त्या एसएससी झालेल्या मुलांना म्हणे नोकऱ्या मिळणार नाहीत आता काय ते नवीन जे आले ना टोम सीबीएसई काय जे सगळं त्यांना म्हणे नोकऱ्या मिळणार का सर्वात जास्ती एसएससी ला बसणारी मुलं विद्यार्थी आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जर समजा नोकऱ्यांमध्ये पहिलं प्राधान्य जर मिळणार असेल तर महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल्यांदा प्राधान्य मिळालं पाहिजे बाकीच्यांना नंतर ते पालतू लपडी इथे आणू नका प्रत्येक राज्याने आपापली गोष्ट जपली पाहिजे आज मला आनंद होतोय ज्यावेळेला उत्तर प्रदेशचा ज्यावेळेला निकाल लागला आणि त्या निकालामध्ये मला ज्यावेळेला कळलं की उत्तर प्रदेशमध्ये विकास होतोय अरे हेच असतं पाहिजे तुम्हाला आठवत असेल तर दोन हजार चौदा साली मी सांगत होतो की नरेंद्र मोदी ज्यावेळेला जर सत्तेवरती येतील सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फक्त तीन राज्यांकडे लक्ष द्यावं उत्तर प्रदेश बिहार आणि झारखंड बाकीच्या देशाकडे बघायची गरज नाही आहे या तीन राज्यांचा पहिला विकास करा या तीन राज्यांबंद माणसं बाहेर पडतायत त्यांना त्यांच्या राज्यामध्ये रोजगार मिळू देत त्यांना घर सोडायची वेळ येऊ देऊ नका आज ज्या वेळेला माझ्या कानावरती बातम्या का येत आहेत की तिकडे काही प्रकारचा चांगला विकास होतोय आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक राज्यामध्ये ही गोष्ट झाली पाहिजे सगळ्यांचं ओझं घ्यायला काही महाराष्ट्र इथे बसलेलं नाहीये पण तुम्ही या गोष्टींचा विचार करत नाही तुम्ही ह्या गोष्टींच्या फक्त नुसत्या वर्तमानपत्रांमधल्या ओळी वाचता वर्तमानपत्रांच्या ओळींच्या मधलं वाचत नाही हे तुमच्याशी काय खेळ खेळतायत हे कशा प्रकारचा खेळ चालू आहे यांचा सगळ्या गोष्टींकडनं जर दुर्लक्ष करायचं असेल आमच्याकडे हत्यार आहे उत्तम हत्यार आहे जातीचा हत्यार मी आज भाषण करताना मला अनेक लोकांनी विचारलं की काय बोलणार राज ठाकरे काय बोलणार हिंदुत्वावरती काय बोलणार बोलणार आहे माझ्या दृष्टिकोनात हिंदुत्व काय आहे ते मी मांडणार आहे अयोध्येला जाणारात का नाही जाणारात जाणार आता तारीख नाही सांगत पण हे मगाशी मी तुम्हाला जे सांग होत ना हे जातीपातीमध्ये जर जातीपातीमध्ये तर गुंतून पडणार असू कुठलं हिंदू आणि कुठलं हिंदुत्व हिंदु घेऊन बसलो आपण एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो हिंदू हा हिंदू मुसलमान दंगलीमध्ये फक्त हिंदू असतो तो सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला भारतीय होतो चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही आपण कोण आहोत आणि मग ज्या वेळेला तो ना हिंदू ना भारतीय ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो होतो मराठी तो होतो गुजराती तो होतो तमिळ तो होतं बंगाली तो होत पंजाबी आणि मग तो ज्या वेळेला मराठी होतो त्यावेळेला तो होतो मराठा त्यावेळेला तो होतो ब्राह्मण त्यावेळेला तो होतो माळी त्यावेळेला तो होतो अजून आगरी आणि काही लोकांना ही गोष्ट हवी आहे काही लोक कशाला हा राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे शरद पवारांना ही गोष्ट हवी आहे एकोणीशे नव्याण्णव साली ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या वेळेला जन्म झाला त्या जन्म झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणावरती सुरू झालं याच्या आधी जात नव्हती का होती पण त्याच्या अगोदर जात ही जातीचा अभिमान होता पण एकोणीसशे नव्याण्णव साली ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला त्याच्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करायला लावला यांनी की तो त्या जातीचा हा या जातीचा आणि ती फूट पाडत 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 मग कधी मराठा आरक्षणाचा आमिष दाखवायचं मग अजून काहीतरी कोणतरी इथे बाबासाहेब पुरंदर त्यांचा फोटो आहे सॉफ्ट टार्गेट वाचायचा नाही इतिहास नाही वाचायचा आहे आम्हाला लिहिलाय कोणी पुरंदरे ब्राह्मण अच्छा 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 म्हणजे चुकीचं लिहिलेलं असणार आम्ही इतिहास वाचतच नाही होत ज्या छत्रपती शिवरायांनी आम्हाला सांगितलं की जातपात गाडून सगळ्यांनी स्वराज्यासाठी एक वा त्या जा महाराष्ट्रामध्ये जातीपातीवरनं भांडणं सुरू आहेत वाद सुरू आहेत त्याच्यावरनं आमच्याकडे अजून राजकारण सुरू आहे अरे जातीत ना आम्ही बाहेर नाही पडणार आम्ही हिंदू कधी होणार बाहेरच्या राज्यांमध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालतंय ते राजकारण करायचंय का आम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राची परंपरा एवढी वैभवशाली ज्या महाराष्ट्राने दिशा या देशाला दिली तो महाराष्ट्र खितपत पडलाय जातीत हे आमच्या अंग सुधो इकडे बसलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये गेले होते एका ढाब्यावरती थांबले ढाब्यावरती थांबल्यानंतर तिकडे एका खाटेवरती बसले होते तिकडे दही दे आणि त्यांचे मित्र चहा सांगितला त्या ढाब्यावरच्या काउंटरवरचा माणूस आला त्यांच्याकडे आला कॉन्सी जात से सो हो? जात सांगितली अच्छा अच्छा ठीक आहे अरे इनको चहा देना हे वातावरण आणायचं महाराष्ट्रात ही अवस्था करायची आहे महाराष्ट्राची आपल्याला या एकोणीसशे नव्याण्णव सालच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर तो जेम्स लेन जन्माला आला कोण जेम्स लेन हो कोण जेम्स लेन त्याच्या आधी कधी माहिती नव्हता त्याच्यानंतर कधी आम्हाला माहिती देतो आता सध्या काय करतो तो काय जॉर्ज बर्नाड शॉ होता पुस्तकांमध्ये काहीतरी वेडं वाकडं छापून आणायचं आणि आणल्यानंतर मग त्याच्यावरती राजकारण करत बसायचं बघा कसं केलंय जाती जातींमध्ये जाती चुकीची माहिती कशी पुरवली गेली काय का बोलतोय आपण त्या भेगराड्याने काहीतरी एक पुस्तकामध्ये लिहिलं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल आम्ही ते उगाळतोय ज्यांना हा इतिहास माहिती नाही ज्यांनी हे पुस्तक वाचलं नाही ती माणसं ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणानंतर प्रश्न विचारतात काय लिहिलंय काय त्या पुस्तकामध्ये आम्हीच आमची आबरू काढतोय ज्याचा या देशाशी काही संबंध नाही कशाशीही संबंध नसलेली माणसं ही ये इथे येतात काहीतरी पुस्तक लिहितात त्याच्यामध्ये वेडवाकडं आमच्या जिजाऊ साहेबांबद्दल लिहितात शिवरायांबद्दल लिहितात त्याच्यावरनं इथे राजकारण तापवलं जातं जाणून बुजून तापवलं जातं आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावरती चर्चा करत बसतो ज्यांचा संबंध नाही अशी माणसं ज्याला प्रश्न विचारतात लाज वाटते लाज की आमच्या देवतांची आम्ही आब्रू काढतोय आम्ही आमची आब्रू चवाट्यावरती काढून त्याला सांगतोय काय काय लिहिलंय एवढंही भान नाही आम्हाला कसलाच भान नाही आम्हाला बेडे पिशे झालेत बेडे पिशे डोकीच्या तोंडावरती फक्त पैशाचा फक्त दुसरा चारा टाकायचा ता, आणि वेडे पैसे करून टाकायचे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बाहेर काढायचं तुम्हाला मागचा पुढचा विचार न करता आम्ही फक्त एकमेकाची डोके आपटायला तयार आहोत डोके फोडायला तयार आहोत या जातीपातीतनं आम्ही बाहेर येत नाही कुठचा हिंदुत्वाचा ध्वज घेऊन बसलोय आपण हिंदू म्हणून आपण कधी एक होणार मला तुम्हाला सांगायचं आहे की ही संपूर्ण जी विविधता जी म्हणतो ना आपण भाषेची संस्कृतीची महाराष्ट्राची एक संस्कृती गुजरातची एक संस्कृती बंगालची एक संस्कृती तामिळनाडूची एक संस्कृती वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती कारण हा देश मुळात झालाच एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्याच्या अगोदर ही एक भूमी होती ज्याला काही जण भारत म्हणत होते ज्याला काही जण इंडिया म्हणत होते ज्याला काही जण हिंदुस्थान म्हणत होते पण त्याला आकार उकार नव्हता कोणी यायचं कोणी राज्य करायचं काही करायचं माझा कदाचित चाल चुकेल पण साधारणपणे दहाशे बाराच्या सुमारास गजनीचा मोहम्मद आला त्याच्यानंतर बाराशे ब्याण्णव चौऱ्याण्णव साली अल्लाउद्दीन खिलजी आला त्याच्यानंतर मोगलांचं आक्रमण या या, या संपूर्ण भूमीवरती झालं आज जवळपास आठशे नऊशे वर्षानंतर बदला आपला मराठीशाहीचा इतिहास सव्वाशे वर्षांचा या आमच्या शिवछत्रपतींचा विचार घेऊन आम्ही अटकेपार झेंडे फडकवले त्या अटक किल्ल्यावरती आमची भगवी पताका लागली हा बदला सव्वाशे वर्षाचा काळ हा सोडला तर जवळपास आठशे नऊशे वर्ष हा देश पारतंत्र्यामध्ये होता विसरलो का आपण आपली संस्कृती मोगल आले ब्रिटिश आले पोर्तुगीज आले सगळे आले काही विसरलो आपण आज आई त्याच अभिमानाने आपण आपल्या घराच्या बाहेर गुढी उभारतोय आज आई आपण तेच सण साजरे करतोय आपले पोशाख आपलं अन्न आपले संस्कार आपली भाषा हे काही छिनू शकले नाहीत मोगल याच कारण ही एक संस्कृती आहे मला असं वाटतं प्रत्येक राज्याने आपापली जर संस्कृती जोपासली प्रत्येक राज्याने आपापली भाषा जर जोपासली प्रत्येक राज्याने जर समजा आपापलं राज्य मोठं केलं आपाप हा देशच मोठा होणार आहे आणि या देशातनं मोठं कोण होणार आहे हिंदूच मोठा होणार आहे झालंय कसं एका राज्याला दुसरं राज्य ओरबाडायचंय दुसऱ्या राज्याला तिसरं राज्य ओरबाडायचंय तिसऱ्या राज्याला चौथं राज्य ओरबाडायचंय आम्ही आमच्यातच ओरबाडणं सुरू ठेवलेलं आहे बाकीच्याचं बाहेरच्याचं काय घेऊन बसलात आमच्याच लोकांकडे आमचं लक्ष नाहीये आज काय शेतकरी आत्महत्या करतोय त्याच्या मागे काय परकीय हात आहे का आमच्याच लोकांचा हात आहे ना आज आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही कोणाचा परकीय हात आहे का त्याच्या मागे आमच्याच लोकांचा हात आहे ना आमच्याच दळबी धोरणांचा विषय विषय ना तो पण मला तुमचं सर्वांचं कौतुक वाटतं की या सगळ्यांमध्ये मतदारांचं मला कौतुक वाटत की सला ज्यांनी काम केलं त्याला बाजूला सारलं आणि ज्यांनी काम नाही केलं त्याला सत्तेवर बसवलं नाशिक महानगरपालिकेमध्ये नाशिक शहरामध्ये ज्या प्रकारचं काम झालं जे ज्या प्रकारचं काम केलं त्याच्या अगोदर कधी झालं नाही नंतरही झालं नाही पण काम केल्याची पावती काय मिळाली बाहेर वाचत ना कोण काम करेल तुमच्यासाठी जर लफंगीगिरी करून आणि असल्या समजा गोष्टी करूनच जर समजा सत्ता मिळवायची असेल तेच करू मग चांगुलपणाची अपेक्षा बाळगू नका कोणी नुसती हातामध्ये सत्ता द्यायची यांची रोजची भांडणं बघायची आणि या भांडणामधनं आमच्या हाताला काहीच लागत नाहीये अरे खरं तर राज्य आहे ही एक ताकद आहे या ताकदीबद्दल आपण काय काय देऊ शकतो आज माझा महाराष्ट्रामधला सर्वसामान्य ना माणूस सगळा माणूस सगळी जनता आज आम्ही रस्त्याने चालतो आहे आम्हाला फुटपाथ नाहीत गाड्या चालवायच्या ट्रॅफिक जाम झालेले आहेत मेट्रो आणली आम्ही फुगड्या काढतो खर मेट्रोमध्ये झोपडपट्ट्या वाढतायत पंच्याण्णव साली ज्या झोपडपट्ट्या होत्या आणि आजच्या झोपडपट्ट्या फरक बघा मी खरं तर कधी बोललो नसतो ही गोष्ट पण ज्या वेळेला पंच्याण्णव साली शिवसेना भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला सत्ता महाराष्ट्रामध्ये आली त्याच्या अगोदर मी एकदा माननीय बाळासाहेबांशी मी बोललो होतो मी म्हटलं काका म्हटलं ही झोपडपट्टीवासियांना फुकट घर मी म्हटलं ही फुकट ही गोष्ट चांगली नाही मला वाटलं तू शांत बस आज मुंबई आणि या सगळ्या भागामध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याच्यामध्ये त्यांना चांगली घरं मिळतील उद्देश चांगला होता हे तू चांगला होता म्हणजे बाळासाहेबांचा उद्देश खरंच चांगला होता ज्या मुंबईमध्ये मोजक्या झोपडपट्ट्या होत्या त्यावेळेला पण मुंबईमध्ये फुकट घर मिळत आहे म्हटल्यानंतर पंच्याण्णव सालानंतर जय जे लोंढेच्या लोंडे, लोंडे मुंबईमध्ये आले आज आवरता येत नाहीये ठाणा बकाल झालंय पुणा बकाल झालंय नाशिक बकाल होण्याकडे चाललेला आहे मुंबई झालेलीच आहे आणि यातल्या बऱ्याचशा झोपडपट्ट्यांमध्ये काय नेमकं चाललेलं आहे आज अनेक प्रामाणिकपणे अनेक गरीब लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत त्यांना खरं तर घर मिळाली पाहिजेत नको ती माणसं घरं घेऊन जात आहेत जे पूर्वापार मुंबईमध्ये इथे अनेक वर्ष झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत चाळींमध्ये राहत आहेत त्यांना घर मिळाली पाहिजे आमच्या पोलिसांना घर मिळाली पाहिजेत चला आमदारांना कसली घरं वाटत आहे आमच्या राजू राजू पाटील यांनी पहिला विरोध केला की आमदारांना घर देऊ नका म्हणून मला असं वाटतं आपण एक देवाणघेवाण करावी आमदाराचा घर द्यावं आणि त्यांची फार्म हाऊसेस हातात घ्यावीत <laughs> मग आपलं काही म्हणणं नाहीये घर देण्याबद्दल आपलं काहीच म्हणणं नाहीये ये घे बाबा घर ये तुझं फार्म हाऊस आमच्या नावावर कर या आमदारांना पेन्शन दिले जातात खासदारांना पेन्शन पहिली बंद केली पाहिजे ती का उपकार करता हो हो काय चाललं ना या महाराष्ट्र राज्याचे या देशामधले सगळे माननीय आमदार माननीय सगळे खासदार लोकांचं काम करायचंय ना मग पेन्शन कशाला हवंय करा काम पण आत्ताची परिस्थिती पाहली पाहिली तर कोणत्या आमदारांनी घर मागितलं होतं मुख्यमंत्र्यांना झालं काय का, का त्या घरामध्ये कट दिसला कारण हल्ली हे सगळे कटवरतीच चालतात टेंडरमध्ये कट ह्याच्यामध्ये कट त्याच्यामध्ये कट मग ईडीने पण एक कट केला मग मुख्यमंत्री संत आपले मुंबई महानगरपालिकेचे कोणते यशवंत जाधव इन्कम टॅक्सची रेड पडली त्यांच्यावरती किती तास चालू होती अ दोन दिवस चला मोजत काय होते हल्ली आई वडील सांगतात यशवंत हो सांगतच नाहीत यशवंत जाधव हो सांगतात गेली अनेक वर्ष या मुंबई महानगरपालिकेमध्ये खा खा खाल्ले पैसे कुठे आहे ती मुंबई आजही ज्या वेळेला तुमच्या व्हॉट्सअप आणि इतर गोष्टींवरती ज्या वेळेला मुंबई ज्यावेळेला भूत काळते काही इतर फोटो ज्यावेळेला येतात किती सुंदर वाटते मुंबई किती छान वाटते मुंबई मुंबईमधली बीएसटी त्याचा रंग बदललाय मला कळतच नाही कधी कधी की लोक कसे चढतात बसमध्ये कारण बाहेरच्या राज्यांमध्ये जाणाऱ्या पण लग्झरी कशाच दिसतात मी चला घाटकोपरला चाललो का अहमदाबादला चाललो ते लक्षातच नाही यायचं त्याचा तिकीट कापेपर्यंत याचं कारण तुम्ही बकालपणा आणतात शहरामध्ये आणू देत आमची मूळ बीएसटीचा त्याचा रंग गेला जाऊ देत रस्त्यावर आम्हाला चालता येत नाही ठीक आहे आम्ही खड्ड्यामधे रस्त्यांमधनं चालू आम्ही गाडी चालवता येत नाही चालवता येत आम्हाला चालवू देत ही जी तुमची कमजोरी आहे ना ही यांना सत्तेत आणते आज ज्या प्रकारचा बकालपणा या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये आणलेला आहे या मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगतो मी ज्यावेळेला कॉलेजला जात होतो त्यावेळेला या इथून बांद्र्यावरनं हार्बरने जात असे त्या कोर्टाच्या बाजूनी जाताना तिकडनं उजवीकडे एक सात आठ दहा झोपड्या होत्या त्याला बेहरामपाडा म्हणायचे आज जाऊन बघा तो बेहरामपाडा चार चार मजल्याचा बेहरामपाडा झालाय कुठे आहे तो बेहरामपाडा मातोश्रीमंत बाहेर पडल्यावरती रस्ता क्रॉस करायचा बेहरामपाडा ज्यांच्या हातामध्ये इतकी वर्ष मुंबई महानगरपालिका आहे काहीही घडलं नाही काहीही झालं नाही बेराम पाडे वाढतायत जी परिस्थिती मुंबईची आहे माझी तर पंतप्रधानांना विनंती आहे या ईडीच्या धाडी टाकताय ना तुम्ही इन्कम टॅक्सच्या धाडी टाकताय ना या आमच्या पोलिसांना विचारा त्यांच्याकडे सगळा सोर्स आहे या झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदर्शांवरती एकदा धाडी टाका तुम्हाला काय काय गोष्टी हाताला लागतील ते तुम्हाला कळेल अ गरजच नाही आपल्याला पाकिस्तानची कशाला हवं आहे पाकिस्तान उद्या जर काही घडलं तर आतमध्ये आवरता आवरता आपल्याला नाकी येणार आहेत इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत पण आमचं लक्ष नाही आम्हाला मत हवी आहेत आम्हीच त्या झोपडपट्ट्या वाढवतोय आम्हीच त्या सगळ्या गोष्टी वाढवतोय आम्हीच त्या मदर्शी वाढवतोय अनेक मशिदी असे आहेत की ज्याच्या आतमध्ये काय नेमकं चालू आहे हे समजत नाहीये हे सगळे पाकिस्तानच्या प्रोत्साहनामुळे आलेली लोक आहेत ही आणि आपल्या लोकांनी स्वीकारलेली लोक आहेत आमच्या नगरसेवकांना यातलं काही देणं घेणं नाही आमच्या आमदारांना याच्याशी काही देणं घेणं नाही आमच्या खासदारांना याच्याशी देणं घेणं नाही आमच्या खासदार आमदार आम नगरसेवक कशात लागले आहेत पाकिस्तानातनं आलायत या बांगलादेशात आलायत या आधार कार्ड आहे रेशन कार्ड ते नसेल हे घेऊन जा रेशन कार्ड घेऊन जा आणि आमचीच मार्ग यांना या सगळ्या गोष्टी पुरवणारे आमचेच एक दिवस येईल ज्या वेळेला सगळ्यांचे डोळे उघडतील की हे आपण काय करून ठेवलो कोणत्या गोष्टी करून ठेवल्या आहेत एकदा कधीतरी पोलिसांशी एकांतात बोला कानोसा घ्या एकदा काय काय गोष्टी आपल्याकडे येऊन ठेवलेल्या आहेत तुम्हाला धडकी बरेल धडकी पण आमचं कोणाचं लक्ष नाहीये मागे मी त्यावेळेला घोषणा केली होती या मशीनींवरती लागणारे भोंगे प्रार्थनेला माझा विरोध नाही पण या मशीनींवरती लागलेले भोंगे हे खाली उतरवावेच लागतील या सरकारला हा निर्णय घ्यावाच लागेल नाहीतर आजच सांगतोय आत्ता सांगतोय ज्या मछिदीच्या बाहेर हे भोंगे लागतील त्याच्या दुप्पट समोर स्पीकर लावायचे आणि हनुमान चालिसा लावायचा मी धर्मांध नाही आहे मी धर्माभिमानी आहे माझा कोणाच्या प्रार्थनेला विरोध नाही आहे पण तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका ज्या प्रकारे या लाऊडस्पीकरचा सकाळी पाच वाजल्यापासून जो त्रास होतो कोणता धर्म कुठच्या धर्मामध्ये लिहिले लाऊडस्पीकर जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता काय बाहेरच्या देशांमध्ये बघा बाहेरच्या देशांमध्ये कुठेही लाऊडस्पीकर तुम्हाला दिसणार नाहीत जा युरोपमध्ये तुम्हाला कुठे तिथे बांग दिसते का बघा लाऊडस्पीकर बन दिसणार नाही तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल तर करा घरात प्रत्येकाने आपापला धर्म हा घरामध्ये ठेवला पाहिजे आमच्याकडे मंदिर आहेत टाका धाडी काय मिळणार घंटा आमच्याकडे काहीच नाही आणि म्हणून मला हा असा खितपत पडलेला जातीमध्ये खितपत पडलेला असा हातबल झालेला सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झालेला समोर वाकडा तिकडा फरफरटत जाणारा मला असला समाज नाही आवडत या असल्या लोकांचं नाही नेतृत्व करावं असं वाटत मला आरेला कारे भंडारी माणसं पाहिजेत कोणत्याही सत्ताधाऱ्याची हिंमत नाही होता का बा तुमच्याशी गद्दारी करायची त्या दिवशी मुख्यमंत्री ठणकवून सांग होते विधानसभेमध्ये जर तुम्ही माझ्या कुटुंबाला हात घालणार असाल तर पहिल्यांदा मला अटक करा पहिल्यांदा कुटुंबाला सांग मुंबई महानगरपालिकेत जाऊ नको म्हणून <प्राँगा> सगळे मुंबई महानगरपालिकेचे पैशाचे व्यवहार बघायचे या लोकांनी ईडीची नोटीस तर मला पण आली गेलो ना याला चार महिन्यापूर्वी आली आहे गेले नाहीत आत्ता ज्या वेळेला ह्यांची संपत्ती अटॅच करायला सुरुवात केली त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना राग आला तेव्हा हे सांगतायत की जर कुटुंबावरती ये माझ्या येणार असेल तर त्यापेक्षा मला अटक करा हे सगळं जे आहे ना हे दोन हजार एकोणीसचं आहे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रीपद पाहिजे होतं भोगा जर राजकारण तुम्हाला जमत असेल तर राजकारण समोरचेही करणारच आहेत ते काही सोडणार आहेत पण ह्या असल्या नादान राजकारणाला तुम्ही बळी बळी पडू नका एवढीच फक्त माझी आपल्याकडे आशा अपेक्षा आहे हे सगळं जण काय वाटेल ते माननीय बाळासाहेबांच्या नावाखाली काही वाटेल ते मागून घ्यायचं निवडणुकीच्या तोंडावरती बांधे बाळासाहेबांचा फोटो दाखवायचा आणि ह्यांचे कारभार काय हजारो कोटी रुपये लुटतायत तुमचे हा इथे मा, बंगला आहे मी त्या बंगल्याला विरोध केला होता माझे काका असून देखील बाळासाहेबांचं जर स्मारक बांधायचं असेल मोठं स्मारक बांधा मोठं स्मारक बांधा एकाच चौकटीमध्ये घेऊन ठेवलं बाळा बाळासाहेबांना बाळासाहेबांचं स्मारक बांधायचं असेल तर मोठं बांधा तुम्हाला बंगला आवडला म्हणून बाळासाहेबांच्या नावावरती घेऊ नका यांचं सगळ्यांचं वास्तव्य आजही हे सगळे तिकडेच असतात संध्याकाळी कोणाच्या गाड्या लागलेल्या असतात पण इथं बघा सगळ्या परदेशी गाड्या लागलेल्या असतात सगळे व्यवहार तिकडे नाव बाळासाहेब मुंबई बिल्डरांच्या घशात घालताना बीएसटीचे प्लॉट ज्या वेळेला बिल्डरांच्या घशात घालताना मुंबईमध्ये प्लॉट नाही सापडला बाळासाहेबांचं स्मारक करायला मी तुम्हाला वारंवार 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 मी ही गोष्ट तुम्हाला सतत जी सांगतोय ना बाबानो हे फक्त तुमचं दुर्लक्ष होत आहे म्हणून ही माणसं अशी वागतायत तुम्ही ह्यांना कोणत्याही प्रकारचं शासन करत नाही तुम्ही कुठच्याही प्रकारे यांना घरी बसवत नाही एकदा ठाम निर्धार करा या गोष्टींचा की ज्या लोकांनी आत्ता आमच्याशी गद्दारी केलेली आहे त्यांच्याशी आम्ही त्यांच्याकडे कधी मतदान म्हणून करणार नाही हे एकदा एकदा वचन घ्या कसे स्वतःसारखे सरळ येतात एकदा बघा आणि हे कोणाच्याही बाबतीत उद्या माझ्या बाबतीत जरी समजा असेल बेफिकरीने जर समजा वा वागलो आमचे पक्षातले लोक वागले बसवा खाली वचक हा खा तुमचाच असला पाहिजे एक दिवसासाठी घराबाहेर पडून मतदान करणाऱ्यांचा असा याला समाज नाही म्हणत आणि एरबी विसरणारा शिवरायांचे भक्त म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो शिवरायांचे अनुयायी म्हणून आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला हा शिवरायांचा महाराष्ट्र हा कसा घडला पाहिजे कसा दिसला पाहिजे अहो ज्या महाराष्ट्राने या देशाला संत परंपरा दिली या देशाला विचार दिला हिंदुत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला कम्युनिझमचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला समाजवादाचा विचार या महाराष्ट्रामध्ये गेला आंबेडकर चळवळीचा विचार या महाराष्ट्राबद्दल देशभर गेलेला आहे या महाराष्ट्राची ही अवस्था हदबलतेने बघतोय आज गुढीपाडव्याच्या दिवशी मी आपल्याला सांगतोय तुम्ही कोण आहात एकदा आतून बघा तुमचा स्वाभिमान गाण टाकू नका आमच्या बाबासाहेब पुरंदरांच्या एका पुस्तकामधलं फार छान वाक्य आहे ज्या समाजाचा स्वाभिमान घाण पडतो ना तेव्हा उरतात फक्त जिवंत प्रेत मला तुम्ही जिवंत प्रेत नको आहेत या महाराष्ट्राचा तेजस्वी इतिहास सांगणारे तळपता इतिहास सांगणारे हे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझे महाराष्ट्र सैनिक हा माझा मराठी माणूस हा माझा हिंदू माणूस जागा असला पाहिजे तळपता असला पाहिजे या कोणाही नादान लोकांना वटणीवरती आणणार असला पाहिजे ही आज शपथ घेऊन आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण निघायचं इकडनं आता आपण मध्यंतरी जशी शिवजयंती जशी आपण मोठ्या प्रमाणावरती साजरी केली माझी आपण सर्वांना विनंती आहे चौदा एप्रिलला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची देखील जयंती आहे ती देखील तितक्याच मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांकडनं साजरी झाली पाहिजे हे जी जी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलंय त्या सर्वांच्या जयंत्या या मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडनं साजऱ्या झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र जिवंत आहे हे देशाला तुमच्याकडनं कळलं पाहिजे हीच एक अपेक्षा आपल्या सर्वांकडनं ठेवतो आणि आपला सर्वांची बिराजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राजसाहेब या महामेळाव्याची सांगता राष्ट्रगीताने होईल मराठी हृदय ठाकरे यांचा इथे आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझी विनंती आहे की इथून जाताना महिलांना सर्वप्रथम आपण जाण्याची वाट करून द्यावी त्यांना मार्ग करून द्यावा आपण महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या वेग भागामधनं वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमधनं सगळेजण इथे आलेले आहात जाताना आपण नीट व्यवस्थित गाडी आपण चालवत न्यायची आहे घरी व्यवस्थित नीट पोचायचं आहे घरची आपली वाट बघत असतील त्याच्यामुळे मध्ये कुठेही विश्रांतीला थांबू नका विश्रांतीचा अर्थ आपल्याला कळलेला असेल मला असं वाटतं हां तर तो कुठच्याही विश्रांतीला थांबू नका सरळ आपण घरी जा आणि नीट घरी व्यवस्थित पोचा धन्यवाद